टिळकनगर बाल विद्या मंदिर इयत्ता पहिली विषय मराठी बालभारती ध य फ ओ ज श एक काना एक मात्रा ध य फ ओ ज श एक काना एक मात्रा पान नंबर 48 49 50। आज आपण इथे ध य फ ज श एक काना एक मात्राची ओळख पाहणार आहोत। चित्र व नाव सांग, अक्षर चित्र जोडी जुळव। आता इथे ध य फ हे अक्षर आहेत आणि इथे काही चित्र दिलेले आहेत। या चित्रामध्ये हे अक्षर येत असतील त्याला जोडी लावायची आहे। आता इथे य इथे पाय पायला जोडी लावलेला आहे। पायमध्ये इथे य येतं म्हणून ह्याला जोडी लावलेली आहे। आता आणखी कुठे जोडी येईल यची? सायकल। इथे सायकल या शब्दामध्ये य आहे म्हणून इथे जोडी लावायची आहे सायकल या चित्राला। पुढे आहे ध, ध धरणाला जोडी लावायची आहे। पुढचा चित्राल आहे तर मधमाशी। मधमाशीमध्ये या नावामध्ये ध आहे म्हणून याला जोडी लावायची आहे। पुढचं अक्षर आहे फ। फने फ कोणत्या चित्रामध्ये चित्राच्या शब्दामध्ये येतं? फ फळा। पुढचं आहे फणस। फ फणस फूल। या तिन्ही चित्रांना फची जोडी लावायची आहे। नंतर आहे गिरव लिही म्हण। पुढे ध य फ हे तीन अक्षर दिलेले आहेत आणि त्याच्यापुढे दोन ओळी दिलेल्या आहेत। त्या दोन दुघेरी ओळीमध्ये ध य फ लिहायचे आणि म्हणायचं आहे। पुढे बघूया, चित्र बघ, नाव सांग, अक्षर चित्र जोडी जुळव। आता इथे ओ ज श हे अक्षर दिलेले आहेत आणि इथे पुढे चित्र दिलेले आहेत। या चित्राच्या नावामध्ये ते अक्षर आहे त्याला जोडी लावायची आहे। ओ ओढा याला जोडी लावायची आहे। ओ ओट याला जोडी लावायची आहे। पुढचं अक्षर आहे ज, ज जहाज, जहाजला जोडी लावायची। ज जिराफला जोडी लावायचं आहे। पुढचं आहे श, शेतकरीला जोडी लावलेली आहे। पुढे आहे श, शहामृगला जोडी लावायची आहे। नंतर श, शेळीला जोडी लावायची आहे। हे तुम्ही तुमच्या पुस्तकात लावा। पुढे आहे गिरव लिही म्हण। इथे ओ ज श हे अक्षर दिलेले आहे। पुढे दोन ओळीमध्ये हे अक्षर लिहू आणि म्हणायचं आहे। पुढे आहे व, ऐक वाच, एक काना एक मात्रा देऊन पुढच्या अक्षराला एक काना एक मात्रा देऊन हे वाचन करायचं आहे। इथे घ दिलेलं आहे, घला एक काना एक मात्रा द्यायचा आहे आणि उच्चार करायचा आहे। घला एक काना एक मात्रा दिल्यावर उच्चार होतो घो। पुढे आहे एक काना एक मात्रा जोडून लिही। जसे क दिलेलं आहे, रेषेच्या पलीकडे क लिहून एक काना एक मात्रा दिलेला आहे आणि उच्चार करायचं। क ला एक काना एक मात्रा को। या पद्धतीने खाली काही अक्षरं दिलेले आहेत त्याला एक काना एक मात्रा देऊन लिहायचे आणि उच्चार करायचे। कोणकोणते अक्षर दिलेले आहेत? म ल, नंतर आहे घ, नंतरचं आहे र, ब, न, स, प, त, च, ळ, ह, झ, द, ड, व, ग, ध, य, फ, ज, श। या अक्षरांना एक काना एक मात्रा देऊन लिहा आणि उच्चार करा। खाली आहे वाचनपाठ तीन आहे। इथे चित्रांच्या जागी योग्य शब्द वापरून वाक्य तयार करून तयार करायचं आहे आणि वाचायचं आहे। इथे एक आकडा आहे गावाजवळ। चित्र कशाचं आहे? ओढा आहे। गावाजवळ ओढा होता। दुसरा आहे ओढ्यात मासे होते। तिसरा आहे मासे फार चपळ होते। चौथा आहे राजूला मासे पकडायचे होते। पाचवा आहे
पकडता पकडता तोलच गेला, माशांबरोबर ओला झाला. सावा आहे मग दोघांनाही हसू आले. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या वहीत सोडवा. पुढे आहे अभ्यास आहे, हा अभ्यास तुम्ही तुमच्या वहीत लिहा. प्रश्न पहिला आहे ओकाराचे शब्द लिहा, म्हणजे एक काना एक मात्राचे. उत्तर आहे ओळख, ओढा, कोकण, कोळी, टोळी, सोनार, सोनाली, मोदक, मोडक, सोमवार. अशा पद्धतीने तुमच्या ओळखीचे आणखी काही शब्द लिहा आणि वाचा, सराव करा. धन्यवाद.